नमस्कार, अर्चनाज किचन मराठीत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाण वापरून हा मुगडाळीचा हलवा, जो करायला अतिशय सोपा आहे. दिलेलं प्रमाण फॉलो करा म्हणजे परफेक्ट असा मुगडाळीचा हलवा होईल. तर इथे मुगडाळीचा हलवा करण्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर इथे आता ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला. एक 2 ते 3 पाण्याने छान अशी धुवून घ्यायची आहे. तर इथे मी छान अशी धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने, आणि आता त्यामध्ये मी भरपूर असं पाणी टाकलेलं आहे. आणि आपल्याला हे कमीत कमी 2 तास भिजवून घ्यायची आहे. तर 2 तास मी छान अशी ही डाळ भिजवून घेतलेली आहे. तर ती आता आपण निथळून घेऊयात. तर एका छोट्या चाळणीमध्ये मी ही डाळ जी आहे ती निथळून घेतलेली आहे. संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. आणि आता आपण ही डाळ वाटून घेणार आहोत. तर त्यासाठी मिक्सरचं एक जार घेतलेलं आहे. त्यामध्ये आता ही डाळ थोडी थोडी करून मी वाटून घेणार आहे. तर खूप बारीक वाटायची नाही आणि खूप जाडही ठेवायची नाही आहे. अगदी रवाळ पद्धतीची ही डाळ जी आहे ती वाटून घ्यायची आहे. तर आता मी छान वाटून घेतलेली आहे. आणि आता आपण कढईमध्ये ही डाळ काढून घेऊयात. तर इथे गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी मंद ठेवायची आहे, नाहीतर डाळ ही करपू शकते. तर आता त्यामध्ये मी सर्वात आधी 1 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे. तर इथे गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी मंद आहे. तर मंद गॅसवर आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. तर मी अजून 1 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. तर इथे जे तुपाचं प्रमाण वापरलेलं आहे मी, तर 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला कंटिन्यू भाजत राहायचं आहे. कधीही आपल्याला असंच ठेवायचं नाही आहे, नाहीतर खाली जी ही डाळ वाटलेली आहे ती करपू शकते. त्यामुळे आपल्याला कंटिन्यू ही अगदी छान अशी हलवून घ्यायची आहे. तर इथे गॅसची जी फ्लेम आहे ती मी अगदी मंदच ठेवलेली आहे. हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर आपल्याला ही डाळ जी आहे ती भाजून घ्यायची नाही आहे. तर इथे बघू शकता साधारण 1-15 मिनिटं झालेले आहेत. डाळीला मस्त असा रंग पण यायला सुरुवात झालेली आहे आणि डाळ अगदी छान दाणेदार देखील झालेली आहे. तर आपल्याला कंटिन्यू या प्रकारे ती परतत राहायची आहे. तर अजून 5 ते 10 मिनिटं आपल्याला छान ही डाळ भाजून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता अजून 5-10 मिनिटं मी ही डाळ छान अशी भाजून घेतलेली आहे. तर वरून मी आता जे उरलेलं जे तूप होतं 1 वाटीतलं ते संपूर्ण तूप मी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर इथे तुपाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी किंवा जास्त करू शकता. पण शक्यतो मुगाच्या डाळीचा हलवा बनवताना त्यामध्ये आपल्याला तूप हे डाळीच्या बरोबरीनेच वापरायचं आहे. जितकं तुम्ही डाळ घ्याल तितकंच तूपही घ्यायचं आहे. तर इथे मी छान असं परतून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता तूप हळूहळू वेगळं व्हायला सुरुवात झालेलं आहे आणि मिश्रण जे आहे ते थोडंसं सैल व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ते आपल्याला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे या प्रकारे. तर इथे मिश्रण छान असं सैल व्हायला सुरुवात झालेली आहे. तर कंटिन्युअसली आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. आणि इथे मी गॅसची जी फ्लेम आहे ती स्लोच ठेवलेली आहे. तर अजून मी 5-6 मिनटं मी अजून छान याला परतून घेणार आहे. तर इथे छान असं आपलं जे मिश्रण आहे ते साधारणपणे 25 मिनटं मी छान असं भाजून घेतलेलं आहे. तर छान असं मिश्रण पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. तूप जे आहे ते सुटायला सुरुवात झालेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर इथे पाण्याच्या ऐवजी तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकता. तर इथे मी 1 वाटी डाळ घेतली होती त्यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यातलं अर्ध पाणी मी आता टाकलेलं आहे. एकत्र पाणी सगळं एकदाच टाकायचं नाही आहे, नाहीतर मिश्रण जे आहे त्याच्या गुठळ्या खूप जमा होतात. त्यामुळे आपल्याला या प्रकारे मी थोडं थोडं करून सर्व पाणी टाकून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता अगदी छान असं मिश्रण झालेलं आहे. आता त्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकलेली आहे.
तर इथे जे प्रमाण आहे ते एक वाटी मुगाच्या डाळीसाठी एक वाटी तूप, एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी वापरायचं आहे। तर इथे पाण्याऐवजी तुम्ही दूध देखील वापरू शकता। आणि आता हे छान असं फुललं गेलेलं आहे, डाळ जी आहे ती छान अशी फुगलेली आहे, पाणी सर्व शोषून घेतलेलं आहे आणि साखरेचं देखील पाणी शोषलं गेलेलं आहे। आणि आता आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे। तर इथे बघू शकता अगदी मस्त असं दाणेदार हे मिश्रण झालेलं आहे आणि अगदी छान मोकळं झालेलं आहे। अजिबात खाताना हा हलवा चिकटत नाही, मस्त मोकळा होतो आणि अगदी तोंडात विरघळणारा होतो। तर यामध्ये मी एक चमचा वेलचीपूड टाकलेली आहे आणि आवडीप्रमाणे काजू बदामाचे काप टाकायचे आहेत। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता। तर इथे आपला हलवा जवळपास संपूर्णपणे तयार झालेला आहे। तर आता सर्वात शेवटी मी 2 चमचे साजूक तूप टाकतेय वरून, त्यामुळे खूप छान चव येते। यासाठी आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मला साधारण हा हलवा बनवण्यासाठी 35 ते 40 मिनिटं लागलेली आहेत। तर आपल्याला एवढा वेळ लागतो कारण डाळ जी आहे ती थोडा वेळ लागते। तर इथे आपला जो हलवा तो तयार झालेला आहे, तो आता आपण काढून घेऊया। तर इथे बघू शकता अगदी मस्त मोकळा आणि दाणेदार असं तयार झालेला आहे। तर वरून मी ड्रायफ्रुट्सचे काप टाकते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।